मुंबई लोकसभा के लिए 20 मई को मतदान होना है। इसी के मद्देनजर प्रत्याशियों द्वारा प्रचार सभाएं की जा रही है। इसी श्रृंखला में आज महाविकास आघाड़ी की प्रत्याशी वर्षा गायकवाड़ ने चेंबूर में सभा को संबोधित किया है। इस दौरान हमारी संवाददाता क्षितिजा देशमुख ने खास बातचीत की है, आइए डालते एक नजर। महाराष्ट्र में मुंबई नॉर्थ सेंट्रल लोकसभा सीट पर महाविकास आघाड़ी की तरफ से कांग्रेस की वर्षा गायकवाड़ राजनीति की मंजी हुई खिलाड़ी मैदान में है, तो भाजपा ने वकील उज्जवल निकम को प्रत्याशी बनाया है। 20 मई को मुंबई लोकसभा के चुनाव होना है। इस दरमियान वर्षा गायकवाड़ प्रचार में जुटी है। इस दौरान उन्होंने जनता से अपील भी की है। क्या कहा है वर्षा गायकवाड़ ने, आइए जानते हैं। लोकसभा निवडणुका आहेत, पाचव्या टप्प्यात जे आहे मुंबई लोकसभेकरता निवडणुका होत आहेत, आपला प्रचार प्रसार हा चालू आहे। काय सांगाल, एकंदरीत काय परिस्थिती आहे, ज्याप्रमाणे आपलं नाव अंतिम याच्यामध्ये जाहीर झालं आणि त्यानंतर आता आपण प्रचार करत आहात? मला खूप सहयोग मिळतो आहे, सन्मान आमच्या काँग्रेस पक्षाच्या, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा, शरद पवार यांच्या NCP-चा, अरविंद केजरीवालच्या आम आदमी पार्टीचा, समाजवादीचा आणि विविध कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत आहेत। मुद्द्यावर घेऊन आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढण्याचा प्रयत्न करतो आणि एक चांगलं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण मला लोकांमध्ये दिसते। लोकांना माहिती आहे की जमिनी नेता आहे, काम करणारा नेता आणि लोकांच्या प्रश्नावर भांडणारा नेता आहे। इथे मी सर्वसामान्यप्रमाणे अगोदरच फिरलेले आहे, काही बाजूलाच राहते, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की वर्षा गायकवाड जरी पॉलिटिशियन असली तरी कोणाला त्रास देणारी व्यक्ती नाही आहे। आपण असं बघतो आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्राचं राजकारण आपण गेल्या काही वर्षात बघतो आहे, तर त्याचा किती परिणाम आता या इलेक्शनमध्ये होईल? नक्कीच, महाराष्ट्राचं राजकारण जे गलिच्छ करण्याचं काम एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने केलं आणि केंद्र सरकारच्या मदतीने जे सरकार पाडलेली आहे, लोकांना ते पसंत नाही आहे। लोक असं विचार करतात की अशा तऱ्हेने राजकारण करणारा धडा शिकवण्याची ही वेळ आहे। महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचं परंपरा आणि महाराष्ट्राचं पुरोगामत्व जपण्याची जबाबदारी आपल्यावरती, आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की यावेळी जिंकणार। शेवटचा आणि छोटासा प्रश्न की तुम्ही तुमच्या लोकसभा क्षेत्रातल्या जनतेला काय आव्हान कराल? मी बिलकुल त्यांना आव्हान करेन की तुम्ही मला आशीर्वाद द्या, मी जमिनी मी तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध असणारा नेता राहीन, मी लढाकू नेता आहे आणि मी इथल्या प्रश्नांची जाण ठेवते। मला इथल्या ठक्करबापाचे प्रश्नसुद्धा माहिती आहेत, मला त्या ठिकाणी एरंडाकुलमचा प्रश्नसुद्धा माहिती आहे, मला खारदांडाचा पण प्रश्न माहिती आहे, मला त्या ठिकाणी जो आहे तो फणलमुळे निर्माण झालेल्या प्रश्नाची पण मला पूर्णपूर्ण जाणीव आहे। केंद्र सरकारची काय भूमिका असते, राज्य सरकारची काय भूमिका असते, कशासाठी संदर्भात भांडलं गेलं पाहिजे याचीसुद्धा मला सभा होती आहे। नाही बिलकुल, अजून आता संध्याकाळी पण खूप सभा आहेत, 7-8 सभा आहेत। तर या होत्या वर्षा गायकवाड, आणि आपण बघतोय की लोकसभा निवडणुकीचा जो मतदान प्रक्रिया आहे मुंबई लोकसभेसाठी 5व्या टप्प्यात होणार आहे आणि 20 मेला इथे मतदान होणार आहे, आणि त्याच्यापूर्वी सभा आणि रॅली यांचा दौर जो आहे यांचा एक आपण पाहायला मिळतो आहे। आणि आज वर्षा गायकवाड यांनी आपल्या मतदार क्षेत्रात जो आहे लोकसभा क्षेत्रामध्ये लोकांना जो आहे अपील केलेली आहे, एक आव्हान केलेलं आहे आणि आता त्या सभेला संबोधित करत आहेत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर सोबत मी क्षितिजा देशमुख, BCN News, मुंबई।